शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। पूरे देश में कोरोना का संकट है। इस संकट को टक्कर देने के लिए, साथ ही इसका संक्रमण ना बढ़े, इसके लिए देश में लॉकडाउन की घोषणा की गई है। इस लॉकडाउन के कारण शहर कुछ लोगों को दो वक्त की रोटी भी नहीं मिल रही है। ऐसे लोगों को शहर के सामाजिक संस्था मदद कर रही है। लॉकडाउन में शहर के सभी धार्मिक स्थल बंद है, जिससे मंदिरों में कोई उत्सव भी नहीं हो रहे। इसका सीधा असर शहर के वारकरी संप्रदाय पर पड़ रहा है। मंदिरों में उत्सव ना होने से उन्हें काम नहीं मिल रहा। उनका घर इसी उपजीविका पर चलता है और वो अभी बंद होने से वे काफी समस्याओं का सामना कर रहे हैं। शहर के दक्षिण नागपुर क्षेत्र में बड़ी संख्या में वारकरी संप्रदाय रहते हैं। इसीलिए सुधाकर कोहड़े, इन्होंने एक पहल कर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, इनके जन्मदिन के उपलक्ष्य में इन सभी लोगों को राशन किट का वितरण किया है। मी तशी विनंती के लिए कि अपन सगळ्या ठिकाणी मदत करत आहात, परंतु प्रामुख्याने वारकरी समाजाकडे मात्र दुर्लक्ष होते आहे। आणि ही विनंती जेव्हा आम्ही साहेबांना केली तेव्हा त्यांचे हृदय भरून आलं आणि ते म्हणाले लागले की महाराज काही हरकत नाही, माझ्याकडून जेवढी मदत करतील तेवढी मदत करतो आहे। आणि त्या अनुषंगाने पुन्हा त्यांनाही प्रेरणा देणारे श्री नितीनजी गडकरी साहेब, आणि या गडकरी साहेबांच्या आज वाढदिवसाचं निमित्त साधून आज सर्व वारकरी समाजातील जे काही या ठिकाणी मान्यवर कीर्तनकार, प्रवचनकार, गायक टाळकरी आहेत, त्यांना मी या ठिकाणी बोलवलं आणि गडकरी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक सहायक चांगलं सुवर्ण संधी शोधून या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना आज त्यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूचं वाटप करण्यात आलेलं आहे। तेव्हा आम्ही गडकरी साहेबांना धन्यवाद देतो आहे आणि आमचे त्या ठिकाणी सुधाकररावजी कोहळे यांनीसुद्धा वारकरी संप्रदायाला जी मदत केलेली आहे त्या मदतीसाठी हा संप्रदाय नेहमी त्यांचा ऋणी राहील आणि भगवंताची कृपा त्यांच्यावर होईल, त्यांच्याकडून असंच कार्य होत राहो हीच आम्ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आहे। गोपाल कृष्ण। या नागपूर शहर दक्षिण नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय आहे आणि हा वारकरी संप्रदायातील जे टाळकरी, मृदंग वाजवणारे, गायन करणारे हे जे बंधू आहे हे अत्यंत गरीब सामान्य घरातील आहे आणि त्यांना फार अडचण होती। या भागातील हरिभक्त परायण प्रसिद्ध कीर्तनकार अनिल अहेर महाराज यांच्या आव्हानानुसार आज सकाळी आम्ही या सगळ्या कीर्तनगमामध्ये काम करणाऱ्या, सहकार्य करणाऱ्या बंधूंना सुद्धा सकाळी आणि धान्याचे किटचं वाटप आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। या सर्व उपक्रमातून एकच विषय आहे की माननीय नितीनजींना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अखंड अशी या देशाची, या शहरातील प्रत्येक जनतेची सेवा हो, त्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांचं शरीर स्वास्थ्य चांगलं राहो अशी प्रार्थना आमच्या जनतेच्या वतीने मी करतो। डॉक्टर संजय लहाने आणि आम्ही आमच्या सर्व परिवाराच्या वतीनं माननीय नितीनजींना लाख लाख शुभेच्छा, धन्यवाद।